हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे दिवाळी. मी तुमच्यासोबत दिवाळीचा व्लॉग शेअर करते आहे. दिवाळीच्या दिवशी काय काय सेवा केली ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमचं अभ्यंग स्नान झालं होतं आणि मी आता स्वामींनाही आंघोळ घालते आहे. त्यांना उठणं लावून त्यांना आंघोळ घालते आहे. मी दरवर्षी स्वामींना, माझ्याकडे मूर्ती नव्हती म्हणून मी फोटोला उठणं लावायची, हिना तर लावायची, पण ह्यावर्षी स्वामीकृपेने माझ्याकडे मूर्ती आली आहे. म्हणून मग मी ठरवलं की चला आपण मूर्ती, स्वामींच्या मूर्तीला जे उटणं वगैरे आहे ते लावूया. तर ते उटणं मी लावून घेतलं आहे. नंतर स्वच्छ पाण्याने मी ती मूर्ती धुऊन काढली आणि त्याच्यानंतर मग मी हिना अत्तर लावलं. आणि जेव्हा उटणं लावलं ना, आणि हे तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल मूर्ती इतकी गोड दिसत होती ना, एक असा म्हणजे असा एक छान असा ग्लो आला होता स्वामींच्या चेहऱ्यावर. अर्थात आपले स्वामी खूप जास्त सुंदर आहे, पण त्या दिवशी मूर्ती खूप सुंदर दिसत होती. आणि मग त्याच्यानंतर मग मी हिना अत्तर लावलं स्वामींना. तुम्हाला दाखवते हिना अत्तर. आणि ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे, आपल्याला माहिती आहे की हिना अत्तर स्वामींना अतिशय प्रिय आहे. तुम्ही बघा, इथे हिना अत्तर आहे, मी लावते आहे स्वामींना. तर हिना अत्तर अतिशय प्रिय आहे स्वामींना, म्हणून मी स्वामींच्या संपूर्ण, बघा, संपूर्ण मूर्तीला मी हिना अत्तर लावून घेतलं. त्याच्यानंतर मग मी स्वामींना कपडे घातले, ते मी तुमच्यासोबत थोड्या वेळाने शेअर करते. आता फक्त हिना अत्तर लावून घेतलं मी. तुम्ही इथे बघा की हिना अत्तर लावल्यावर किती ग्लो आला स्वामींच्या मूर्तीला. आणि आता मी स्वामींच्या मूर्ती म्हणजे स्वामींना मी कपडे घालते आहे. तर हे मला म्हणजे मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित जे स्वामींचे कपडे आहेत ते ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. आणि हे बघा स्वामींची मूर्ती. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. स्वामी कृपेने आपल्या सगळ्यांची दिवाळी अगदी सुंदर आनंदाने जाऊ, खरे की नाही? सो तुम्ही आता मग अशी पाहिलं की स्वामींचा ना अभिषेक केला, आज स्वामींना उठणं लावलं, मी नवीन कपडे घेतले होते, ते परिधान केले, थोडंसं अवघड गेलं, ती थोडीशी ट्रिक लावून मी ती स्वामींना कपडे घातले. सो आता आवरला आहे, आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. मी खरं सांगू का, सेवा वगैरे माझ्या अर्ध्या झाल्या, अर्ध्या बाकी आहे, पण मला बाकीचे पण बरेचसे काम आहे. सर्वप्रथम दुपारचा स्वयंपाक, नंतर रात्रीचा स्वयंपाक, त्याच्याबरोबर घरातली साफसफाई, म्हणजे जे आपण डेकोरेशनच्या वस्तू वगैरे ठेवतो ते सगळं, बरेचसे काम आहे. सो म्हटलं आज व्लॉग करूया. आणि व्लॉगमध्ये मी तुम्हाला कधी बोलेल, तुमच्यासोबत काय तुम्हाला शूट करेल मला माहिती नाही, पण मी ऑलमोस्ट, आमचं दिवाळी सेलिब्रेशन कसं असतं, आम्ही दिवाळीची पूजा सेवा अर्चा मी ते तुमच्यासोबत सगळं शेअर केलं आहे. सो ते मी तुम्हाला थोडं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि आरोही आज खूप लवकर उठली, माझ्या म्हणजे माझ्या नंतर उठली, 6:30 उठली ती. रोज इतकं लवकर नाही उठत ती. सो ती लवकर उठली, बाकीच्यांचं सगळं आवरलं आहे, म्हणजे घरातलं सगळं आवरून झालं आहे. आता स्वयंपाक करते. स्वयंपाक झाला की थोडंसं जेवण केलं की लगेच दुपारचं स्वयंपाक करते, कारण आता 11 वाजलेले आहे. हो, आणि आता 11 वाजले आहे, बरंचसं काम झालं आहे, बरंचसं बाकी आहे. सो बस चला मग आता मी आवरून घेते आणि काय काय होतं, कसं कसं होतं तुम्हाला सांगते. हॅलो, तर आता 2:15 आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. तर 2:15 आहे आणि माझं सगळं काम आवरलं, दिसत नाही डॉटवर. तर 2:15 आहे आणि माझं सगळं काम आवरून झालं. आणि आता मी पुरण शिजत टाकलं आहे, डाळ शिजत टाकली आहे आणि मसाला पण माझा तयार करून झाला आहे, कारण मला 4 पर्यंत स्वयंपाक करायचा आहे, कारण नंतर बाकीचे बरेचसे कामं आहे आणि सेवा पण आहे. आणि जो शुभमुहूर्त आहे त्या शुभमुहूर्तावरच सेवा करायची आहे असं एक टार्गेट आहे आणि होईल ते. सो 4 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे झालं की रांगोळी वगैरे काढू, पण त्याची तयारी, हो आरवी पण काढणार आहे, पण त्यांची वगैरे तयारी करून ठेवू आणि अजून बरेचसे काम आहे. ठीक आहे सर, तर चला आता आपण डायरेक्ट दुपारीच भेटूया, पूर्ण स्वयंपाक झाला की मग भेटूया. तर तुम्ही इथे बघा, तुम्हाला एक सांगते मी, आम्ही म्हणजे आमच्याकडे जेवढ्या गाड्या आहे तर त्यांना आम्ही हार लावले ना. मग आरोहीची छोटी सायकल आहे, ही खूप छोटी आणि खूप जुनी सायकल आहे. आय थिंक आरोही 1 वर्षाची असेल, 1-1.5 वर्षाची तेव्हा घेतली आहे. तर ही वापरत पण नाही, फक्त एवढंच की कोणी आलं घरी आणि ती सायकलवर बसलं की तेव्हाच आरोहीला तिच्या सायकलची आठवण येते, तर तशी तिला आठवण येत नाही. म्हणून मग आता तिने ठरवले की तिला तिच्या सायकलला ओवाळायचं आहे. सो तिने घरातला दिवा, देवाकडचा दिवा उचलून आणला आणि आता ती हार बांधती. असं बांधतं बाबू, छोटं केलं असं म्हणायचं का? थांब तुला बांधतो, बांधून देते मी.
सुपारी अगं ये बाई कर तू वरच्यावर कर, काही नाही होत, आपण संध्याकाळी परत करूया. पप्पूच्या कारला करू ना तेव्हा तुला, तुझ्या गाडीला सायकलला पण करू. ठीक आहे, काय चाललंय ना समजत नाही. आरो मला स्वयंपाक करायचा, आवर लवकर. सो आता आरोहीने त्याच्या गाडीला ओवाळून घेतला आहे. सो इथे आता स्वयंपाक झाला आहे, इथे भात झाला आहे. हा सार आमच्याकडे, याला सार बोलता, म्हणजे जो आपण पुरण सोबत खातो, कोणाकडे कट बोलता, आमच्याकडे सार बोलता. आणि इथे आहे खीर. खीर थोडीशीच गेली आहे, याचं कारण तुम्हाला सांगते. ऑलरेडी घरात खूप गोड आहे आणि पुरण केलं आहे, सो जास्त खीरचा गॅस आहे म्हणून जास्त खीर नाही केली. आणि आमच्या घरात गोड फार कमी खाता, म्हणजे आरोही आणि तिची आजीच गोड खाते, बाकी आम्ही दोघे जण अजिबात गोड दोघं खात नाही. आणि इथे मी हे काय बोलता याला, भजे, यस, भज्याचं पीठ आहे. आणि इकडे तुम्हाला पोळ्या दाखवते, आणि यात माझ्या पुरणाच्या पोळ्याही झाल्या आहे. सो आता मी भज्याचं पीठ भिजवून घेते, त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढते. आणि हा, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. धनतेरसच्या दिवशी किंवा धनतेरसला मी काय घेतलं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो मी घेतलं होतं कुबेर यंत्र. मी आय थिंक एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कुबेर यंत्र घेणार आहे, आणि कुबेर यंत्राबरोबर लकीली ती स्वामी कृपेने, आणि मी कुबेर यंत्र केंद्रातूनच घेतलं, आणि स्वामी कृपेने मला गजलक्ष्मी पण भेटली, इतकी सुंदर गजलक्ष्मी. मी जेव्हा पूजा मांडेल ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आपण ज्यांनी ज्यांनी श्रीयंत्र घेतलं आहे, थोडस पैसे साचून तुम्ही ही कुबेर यंत्र नक्की घ्या, केंद्रातून घ्या, अर्थात उत्तम आहे. म्हणून मग मी श्रीयंत्र झालं, कुबेर यंत्र झालं. आणि आय डोंट नो म्हणजे काय झालेलं ना, मी केंद्रात गेली, एक वस्तू घ्यायला मी डबल केंद्रात गेली, तर ती वस्तू घेण्यासाठी मला तिथे गजलक्ष्मी दिसली. आणि पाहताच क्षणी घेऊन टाकल्यानंतर दादा पण बोलला की घ्या म्हणे ताई, कारण अशी मूर्ती मिळत नाही, खूप सुंदर मूर्ती आहे आणि एकदम कमी किमतीत मिळाली. तुम्हाला ती मूर्ती मी थोड्या वेळ दाखवेल. आता पीठ भिजून घेते आणि चहा पिते, जरा अजून ताकद येईल, कारण संध्याकाळी मस्त आवरायचं आहे, फोटोशूट करायचं आहे, थोडे रील्स पण करायचे आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही मी इन्स्टावर आहे. सो मी इन्स्टाचा आयडी जमलं तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. सो पटकन आवरते आणि थोडा वेळ भेटते. सो माझी रांगोळी काढून झाली आणि इथे मी नवीन सोफ्याचे कवर ठेवले आहे, सोफा कवर. यस, सोफा कवर आणलेला तुम्हाला आता ही लाईट मध्ये दिसेल, पण आता फक्त आणि ना आरोही वरती अत्तर लावतीये. आमच्या जे पडदे आहे त्यांना अत्तर लावती ते हळूच हळूच. तर हे आणि आता मी पूर्ण घर डेकोरेशन करून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. मी मगाशी सगळं आवरलं पण आरोहीने परत कुशन्स खराब केलेले, ते मला परत नीट करावं लागेल. तर मी इथे आता घर डेकोर करते आहे आणि मोबाईल आरोहीकडे आहे म्हणून तो सारखा हालतो आहे. प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि दिवाळी असले किंवा कोणतेही सण असले की असं थोडंसं घर सजवलं की खूप छान वाटतं म्हणून मग. आणि मी नेहमी करते, जे माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे की मी नेहमी असं करत असते. सो मी आता इथे संपूर्ण घर डेकोर करून घेते आहे आणि मग तुम्हाला दाखवते फायनल लुक की मी काय काय केलं, कसं कसं केलं. जास्त काही नाही, जे फ्लॉवर्स होते घरात, ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्यांनीच मी सगळं डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन नक्की मला सांगाल. मी तुम्हाला आता थोड्या वेळात शेवटचा लुक दाखवते, फायनल लुक दाखवते की जेणेकरून तुम्हाला समजेल की मी कसं डेकोरेशन केलं होतं. आणि माझं डेकोरेशन होईपर्यंत इथे पूजेची मांडणी करत होते आणि दरवर्षी माझे मिस्टरच पूजेची मांडणी करता. सो तेवढ्या बाबतीत ते मला मदत करतात. विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणा 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 विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. सो इथे मी पूजा मांडली आहे आणि मला मी तुम्हाला मगाशी बोलली होती दुपारी की आम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी काय आणलं, तर हे मी कुबेर यंत्र आणलेलं आहे. इथे दाखवते तुम्हाला कुबेर यंत्र आहे आणि सॉरी आणि हे आहे गजलक्ष्मी. खूप सुंदर भेटली मला केंद्रातून, मला खूप आवडली.
तर हे कपल असतं गजलक्ष्मीचं. तर मी तुम्हाला आता माझी छोटीशी रांगोळी, म्हणजे मी फक्त फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि थोडंसं घर सजवलं होतं, ते तुमच्यासोबत आता शेअर करते आहे. हे आहे आमचा मेन डोअर आणि इथे आमची नेम प्लेट आहे आणि समोर मी छोटंसं तोरण लावलं होतं, कवड्यांचं तोरण होतं, त्याच्याचबरोबर लाईटिंगचं पण तोरण लावलेलं आणि हॉल असा सजवला होता. हा आहे आमचा सोफा आणि इकडे एंट्रन्सलाच असं छोटंसं केलेलं, मला ते खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचं काही नाही, जे हॉल आपलं जर टी व्ही युनिट आहे तिथे थोडासा वस्तू ठेवलेला, ही बॉटल मला खूप आवडली, तर ही बॉटल मी होम टाऊनमधून घेतली होती. बाकीच्या रँडम वस्तू लोकल शॉपमधून घेतल्या होत्या. इथे मी राईस लाईट लावलेली आहे आणि बाकीचं इथे ॲक्च्युली हा जो कप आहे ना, हा कलरचा कप आहे, पण नेमकी आता तो बऱ्याच दिवसापासून वापरते ना, मग त्याचा कलर जरा गेला, म्हणजे त्याच्यात पाणी टाकलं की त्याचा कलर दोन तीन कलर मिक्स होता. आणि ही आमची गॅलरी जिथे आम्ही आकाशकंदील आणि लाईटिंग, स्टारच्या लाईटिंग वगैरे लावलेल्या, पणत्या वगैरे लावलेल्या, असं छोटं मोठं डेकोरेशन केलं होतं. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांग. सो आरोहीचा मेकअप बघा, आरोही आणि मेन्सचा ड्रेस बघा, तिची ती केव्हाची वाट बघतीये की मी तुम्हाला कधी तिचा ड्रेस दाखवते. आणि हार थोडासा वाकडा झाला बेटा, तर मी जेव्हा दादरला गेलो होते तेव्हा हा ड्रेस आणला होता. सो मी पण रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे खाली फटाकडे फोडायला. फटाकडे फोडायला म्हणजे आम्ही थोडेसेच फटाकडे फोडतो, लाईक जे झाड असतं आमच्याकडे तरी झाड म्हणतात, सुरसुरी असते, आरोहीला पण ते आवडतं. सो आम्ही सगळे जातो खाली आणि आमच्या बिल्डिंगचे सगळे लोक खूप चांगले आहेत, आम्ही सगळ्या फॅमिलीसारखं राहतो. आवाज थोडासा कमी येत असेल प्लीज समजून घ्या. सो आम्ही सगळे फॅमिलीसारखे राहतो. तो आता खाली चाललो आहे, मी तुम्हाला माझा लुक दाखवते. तर इथे आरोहीने सुरसुरी पेटवली होती आणि तिच्यासोबत आमची शेजारची दिदी आहे, तर आरोही इथे असाच आनंद घेते. ती फक्त आपटी बॉम्ब आणि सुरसुरीच तिने पेटवल्या. आणि इकडे बघा, आरोही झाड लावलं आहे. आमच्याकडे तरी याला झाड म्हणतात. ती खूप घाबरायची, लावलं की लगेच इकडे पळायची, असंच चाललं होतं तिचं. पण तिनेही खूप एन्जॉय केला, कारण आधी जरा ती लहान होती, आता तिला बऱ्यापैकी समजायला लागलं आहे. हॅलो, तर थोडेसे फटाकडे फोडून झाले. हा, थोडेसे फटाकडे फोडून झाले आणि आता भूक लागली आहे. 9:30 वाजले, तुम्हाला ते दिसत असेल, यस 9:30 वाजले. तर आता चेंज नाही, आता चेंज नाही करणार, सगळ्यांना वाढून देते आणि यस आरोहीचं जेवण, सगळ्यांचं जेवण होईल आणि मी तुम्हाला भेटते. ए शी बेटा. सो बॅक टू किचन. किचनमध्ये आली आहे आणि आता भजे तळायचे आहे, भजे करतीये. आरोही इकडे आहे आणि दिवाळीच्या दिवशी घर किती सुंदर दिसतं ना, मी बऱ्यापैकी सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कसं वाटतं मला नक्की तुम्ही कमेंट करून कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सो आता मी भजे करते आणि मग तुम्हाला भेटते. आरुचा ड्रेस दाखव. सो आता हो, हाय, आरोहीने ब्रश केला आणि आता वाजलाय 12:15. आपली जी अलक्ष्मी निसारण जी सेवा होती, जो उपाय होता, सॉरी सेवा नाही उपाय होता, तर तो आता मी केला आणि आता फायनली आता झोपायचं आहे. खूप खूप काम होतं, ठीक आहे, पण दिवाळीला माझ्याच घरी काय, सगळ्यांच्याच घरी काम असतं, आपण सगळेजण काम करत असतो. आणि आता शी आवरलं, सगळ्या सेवा वगैरे झाल्या आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि उद्या आहे पाडवा, तर पाडव्याचा व्लॉग नाही, पाडव्याचा व्लॉग पण करू आम्ही. यस, पाडव्याचा व्लॉग पण येईल आणि भाऊबीजेचा पण येईल, ठीक आहे.
तर बस असा मला माहिती नाही व्हिडिओ किती छोटा मोठा काय आहे काय नाही, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या प्लीज, समजून घ्या. आणि आता व्हिडिओ एंड करते. ऍक्च्युली थोडस तो असं तुम्हाला ब्राईट ब्राईट का दिसत असेल ना, गॅलरी लावलं गॅलरीची लाईट आहे ना त्याच्यामुळे दिसतंय ते थोडस गोल्डन कलर आलाय. तर आता लाईटी रात्रीभर रात्रभर असेल, उद्याही लवकर उठायचं आहे. यस, उद्या लवकर उठायचं आहे कारण पाडवा पण आहे आणि घरातले कामं पण आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहे, ते उद्या कळेल तुम्हाला. ठीक आहे, माझा व्लॉग इथेच एंड करते. पुन्हा एकदा आय नो थोडासा व्हिडिओ लेट येईल, पण तरी पण तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांची दिवाळी खूप चांगली गेली असेल आणि हे वर्ष आणि येणारं वर्षही नक्कीच आपल्यासाठी चांगलं जाईल ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ, गुड नाईट, बाय, टेक केअर.